नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन या यूट्यूब चॅनलवरती। मी सुबोध जाधव आपलं स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा 1.4 युनिट 1 मधील चौथा लेसन, तो म्हणजे बी स्मार्ट। बी स्मार्ट म्हणजेच हुशार वा, क्लेवर वा, असा त्याचा अर्थ होतो। तर सुरुवात करूया। चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स। चॅम्पियन जे असतात ते जिममध्ये म्हणत नाहीत। चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इन साईड दॅम, अ डिझायर, अ ड्रीम अँड विजन। तर चॅम्पियन बनतात, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग, चॅम्पियन्स बनतात कशापासून, तर दे हॅव डीप इन साईड दॅम, जे काही त्यांच्याकडे डीपली त्यांच्यामध्ये आहे, मग काय काय आहे, अ डिझायर, त्यांच्या इच्छा, स्वप्न आणि विजन, यामुळे ते काय होत असतात, तर चॅम्पियन बनत असतात। दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल। त्यांच्याकडे हे स्किल, त्याचबरोबर विल, म्हणजे स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छा, ह्या त्यांच्याकडे असल्याच पाहिजे। बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल। परंतु जी इच्छा आहे ती स्किलपेक्षा सुद्धा जास्त पाहिजे, म्हणजे फक्त स्किल असून जमणार नाही, तर इच्छा ही त्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे। सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर। जे सक्सेसफुल लोक असतात इन द सेम मॅनर, ते सुद्धा याच मॅनरने काय करतात, तर प्रॉस्पर होतात किंवा मग मोठे होतात। वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट। आपल्या सर्वांकडे नॅचरल टॅलेंट आहे। इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, जर आपण आपलं टॅलेंट, जर ते आपल्याकडे जे टॅलेंट आहे ते जर आपण वापरलं कशासाठी, टू सेट अवर गोल इन लाईफ, आपल्या आयुष्यामध्ये एक गोल निर्धारित करण्यासाठी, एखादं ध्येय ठरवण्यासाठी, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ। तर निश्चितच आपण काय करू शकतो, ते सक्सेस आपण मिळवू शकतो। म्हणजे जो गोल आपण ठरव, आपल्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्या बेसिसवर जर आपण काही गोल ठरवले, तर निश्चितच आपण ते काय करू शकतो, तर सक्सेसफुल होऊ शकतो त्या गोलमध्ये, किंवा ते गोल आपण मिळवू शकतो। वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव दॅम। वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स, आपण आपले गोल्स अचीव करू शकणार, मिळवू शकणार नाहीत, इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव दॅम, जर आपण ते मिळवण्यासाठी काय केलं नाही, तर कुठलीच गोष्ट केली नाही। ते जर इथं काय वाक्य आहे बघा, खूप सुंदर वाक्य आहे, वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स, आपल्याला आपले गोल मिळणार नाहीत, इफ, जर, वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम, जर आपण काय केलं नाही ते मिळवण्यासाठी, कुठल्या प्रकारची ॲक्शन घेतली नाही तर। बघूया, सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट मिस इनलाइटन द पाथ। गोल्स पुट वन ॲट हेल्म ऑफ लाईफ। इट मीन्स दॅट सेटिंग गोल सेट करण्यासाठी, गोल निश्चित करण्यासाठी, ध्येय निश्चितीसाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, किंवा दोन महत्त्वाच्या मौल्यवान अशा मालमत्ता आहेत। अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, ओरिजिनॅलिटी म्हणजे वास्तविकता, मौलिकता ज्याला आपण म्हणतो, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ। आणि प्रकाशित करण्यासाठी, म्हणजे हा रस्ता प्रकाशित करण्यासाठी पहिलं पाऊल, स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड, पण इथं आपण त्याचा अर्थ घेणार आहे पाऊल म्हणून, म्हणजे जो रस्ता आहे तो इनलाईट करण्यासाठीचं पहिलं पाऊल, हे खूप महत्त्वाचं आहे। गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ। गोल जे असतात ते काय असतात, तर आयुष्याचे खूप शिरस्थानी किंवा महत्त्वाचे असतात। परस्युईंग दॅम अक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन, आणि त्यांचा पाठपुरावा केल्याने हे काय होऊ शकतं, तर भविष्यातील परिस्थिती ही चांगली होऊ शकते। दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलोन अँड लेटिंग थिंग्स हॅपन। ते मदत करतात कशासाठी, तर आयुष्य हे पुढं नेण्यासाठी, रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन, कुठली गोष्ट घडण्यासाठी नाही, इतकंच नाही तर ते एखादी गोष्ट काय करण्यासाठी, जीवनाचा मार्ग चालवण्यासाठी काय करत असतात, तर ते मदत करत असतात। सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग। हे जीवनाचे ध्येय ठरवणं कसं आपल्याला सोपं वाटतं, परंतु
For some, it is quite challenging. हे कसा आहे? अवघड आहे. Fear of failure may be avoided in the absence of goal. Fear of failure म्हणजे अपयश may be avoided in the absence of goal. या भीती जी आहे आपली फेल्युअरची ही काय करू शकते तर तुम्हाला गोलपासून अपसेन्स किंवा मागे ओढू शकते. After all, one has to decide what one want to achieve in the end. After all, one has to decide म्हणजे व्यक्तीने ठरवलं पाहिजेत, व्यक्तीने पहिले ठरवलं पाहिजेत what one want to achieve in the end. आपल्याला काय अचीव करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये, किंवा आपला अचीवमेंट काय आहे हे आपण ठरवलं पाहिजे. To accomplish goals, experts recommended a 5-step approaches. आणि to accomplish म्हणजे गोल साध्य करण्यासाठी काय कर एक्सपर्टनी काय केलं आहे तर 5 steps रिकमेंड केलेल्या आहेत. त्या तुम्ही जर ॲक्सेप्ट केल्या किंवा तुम्ही त्या फॉलो केल्या तर निश्चितच तुम्ही काय होऊ शकता, सक्सेसफुल, किंवा तुमचं गोल तुम्ही काय करू शकता, मिळवू शकता. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स, ओके, स्मार्ट गोल्स आर द मेथडॉलॉजी. आता ही जी काही स्मार्ट गोल आहे ही एक मेथडॉलॉजी, एक टर्म आहे, एक पद्धत आहे कशाची, तर रिचिंग पीपल रीच सक्सेस, याच्या थ्रू लोक काय होऊ शकतात तर याच्या मदतीने लोक काय होऊ शकतात तर सक्सेसपर्यंत पोहोचू शकतात. स्मार्ट स्टँड फॉर, स्मार्टचा आता इथं त्याचं आपण काय म्हणतो ना इलेबोरेट केलेलं आहे स्मार्ट, प्रत्येक वर्डचा अर्थ काय होतो. SMART फॉर स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. स्पेसिफिक म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो विशिष्ट, मेजरेबल म्हणजे मोजण्यायोग्य, जे मोजता येईल असं, अचिवेबल म्हणजे जे आपण अचीव करू शकतो, ध्येयक प्राप्तयोग्य जसं आपण म्हणू शकतो, प्राप्तयोग्य, प्राप्त करण्यायोग्य. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाईम बाउंड म्हणजे कालबद्ध, म्हणजे वेळेचं तुमचं काय असावं तर बंधन असावं. अशा या 5 काय आहे तर गोष्टी जर तुम्ही करतायत तर निश्चितच ही एक मेथडॉलॉजी आहे. जर ही मेथडॉलॉजी तुम्ही या 5 फॉलो करून तुम्ही ही मेथडॉलॉजी ॲक्सेप्ट करताय तर निश्चितच तुम्ही काय होऊ शकतात तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात आणि तुम्ही सक्सेसफुल होऊ शकतात. स्मार्ट, SMART गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक्स, त्याला काही रूपरेषा किंवा मग काही अशा गाईडलाईन्स त्याला आहेत, तर त्या कुठल्या गाईडलाईन्स आहेत त्या आता अभ्यासणार आहोत आपण. नंबर 1 आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे विशिष्टता, एक विशिष्टता तुम्ही असणं अपेक्षित असणार आहे. इन्वॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर द इम्प्रूव्हमेंट. स्पेसिफिकमध्ये काय इन्वॉल्व होतं तर आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. असा एरिया, स्पेसिफिक असा विशिष्ट एरिया तुम्हाला काय करायचा असतो तर आयडेंटिफाय करायचा असतो, कशासाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन द अचीवमेंट ऑन वन्स ऑफ वन्स गोल कॅन बी. जितकं स्पेसिफिक एरिया असेल तितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर तितक्या चांगल्या शुद्धतेने तुम्ही तुमचं गोल काय करू शकता तर विकसित अचीव करू शकता. इट इझियर टू सेट पॅरामीटर्स टू वर्क टुवर्ड्स द गोल. आणि याच्यामुळे या स्पेसिफिक असण्यामुळे काय होऊ शकतं तर यू कॅन सेट द पॅरामीटर्स, तुम्ही पॅरामीटर्स सेट करू शकता, तुम्ही तुमचा वे डिसाईड करू शकता, ते पॅरामीटर्स तुम्ही डिसाईड करू शकता की त्या गोलला आपण कशाप्रकारे अचीव करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, असं गृहीत धरा की तुम्ही की जस जस जर तुम्हाला घर बांधायचं आहे, जर तुम्ही घर बांधत आहात, what exactly is capacity required and how long can it stretch. जर तुमच्याकडे काय असेल त्या गोष्टी, तुम्ही जर त्या गोष्टीमध्ये स्पेसिफिक असाल किंवा मग तुमच्याकडे त्याबद्दल काय असेल स्पेसिफिक माहिती असेल तर what exactly the capacity required, तर तुम्हाला किती कॅपॅसिटीची गरज आहे ते घर बांधण्यासाठी, आणि how long can it stretch, ते किती स्ट्रेच होऊ शकतं हे तुम्ही त्या स्पेसिफिकेशनहून तुम्ही काय करू शकता तर सांगू शकता. मेजरेबल क्वालिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वालिफाईंग गोल्स, क्वालिफाईंग गोल म्हणजेच काय, जर तुम्ही काय केलं ध्येय हे काय केलं त्याचं प्रमाण तुम्ही निश्चित केलं तर इट प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. त्यामुळे तुम्हाला एक पर्टिक्युलर ट्रॅक, एक स्पेसिफिक ट्रॅक तुम्हाला मिळतो, कशासाठी तर गोल ते ध्येय प्राप्त करण्यासाठी किंवा त्यामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू द गोल पिरियड. आणि यामुळे काय होतं, दिस मेक इट इझी, याच्यामुळे काय होतं तर
जो काही बेंचमार्क किंवा आपण काय करू शकतो परफॉर्मन्सला आपण जज करू शकतो थ्रू आउट द गोल पिरियड, म्हणजे आपला परफॉर्मन्स कसा आहे पूर्ण गोल ध्येय प्राप्त करण्यासाठी तो आपण काय करू शकतो तर जज करू शकतो. जर आपण काय केलं तर क्वालिफाईंग गोल्स, म्हणजे जर आपण त्याला मेजर केलं, तिचं प्रमाण जर आपण ठरवलं तर. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, म्हणजे आपण कुठं इम्प्रूव्हमेंट केली पाहिजेत हे आपल्याला काय होऊ शकतं तर याच्यामुळे कळू शकतं, बिकॉज ऑफ दी क्वालिफाईंग गोल्स. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. फुटबॉल खेळत असताना एखाद्याची नेमकी भूमिका व स्थान स्पष्टपणे सांगणं हे पण काय असणार आहे तर आवश्यक असणार आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये मेजर ह्या मेजरेबलला असणं, म्हणजेच मेजर करणं कुठली गोष्ट किंवा ध्येय हे कसं असं प्रमाणात असावं किंवा ते मेजरेबल असावं हे खूप तितकंच गरजेचं आहे. अचिवेबल, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. Often these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. आता हाही ते खूप महत्त्वाची गोष्ट दिसते बघा आपला अचिवेबल, म्हणजे असं म्हणजे आपण जेव्हा गोल सेट करणार आहोत त्यावेळेस ते अचिवेबल असणं गरजेचं आहे. बघा थोडक्यात काय सांगितलं त्यांनी, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीट इन अ डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. जस तुम्ही ते गोल सेट करता ते एका डेझिग्नेटेड एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईममध्ये ते कम्प्लीट होईल अशा प्रकारचं तुम्हाला काय करायचं असतं तर ते ठरवायचं असतं, अशा प्रकारे तुम्हाला ध्येय निश्चित करायचं असतं. ऑफन दिस गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन. बऱ्याच वेळेस काय होतं की हे जे गोल तुम्ही ठरवतात ते काय करतात तर दिस गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन, ते एका स्टेपिंग स्टोनसारखं सुद्धा काम करतात आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे अडथळे निर्माण करण्याचं सुद्धा हे गोल्स काय करतात काम करतात. टू हेल्प मीट ब्रॉडर्स गोल दॅट फर्दर डिफाईन अ करिअर, म्हणजे जे काही ब्रॉडर गोल्स असतील त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पण हे एखाद्या वेळेस काय होऊ शकतात तर स्टेपिंग स्टोन्स म्हणून कार्य करू शकतात आपल्या आयुष्यामध्ये किंवा मग आपल्या करिअरमध्ये. त्यामुळं जे तुम्ही गोल सेट करणार आहात ते कसं असावं डेझिग्नेटेड पिरियडमध्येच ते कम्प्लीट होईल अशा प्रकारचंच गोल तुम्ही ठेवलं पाहिजेत. उदाहरण दिलं बघा, ॲज स्टुडंट्स एक विद्यार्थी म्हणून, वी कांट बिकम प्रेझिडेंट अ प्राईम मिनिस्टर, आपण काय होऊ शकत नाही प्रेझिडेंट होऊ शकत नाही किंवा मग प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही, बट कॅन होप टू रीच दिस हाईट्स इन फ्युचर. परंतु आपण काय करू शकतो तर वी कॅन होप, आपल्याला अपेक्षा आहे किंवा आपण असं अपेक्षित करू शकतो की आपण निश्चितच त्या हाईटपर्यंत एक दिवशी पोहोचणार आहोत. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आता गोलसाठी वास्तववादाचा आणि गोलचा काय संबंध आहे तो आपण बघूया. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. आता हे खूप महत्त्वाचं आहे की जे तुम्ही गोल क्रिएट करता किंवा ठरवता डिटरमाइन करता ते कसं असावं दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट, जे तुमच्यातलं करंट स्किल आहे त्यानुसारच तुम्ही गोल सेट केलं पाहिजे. ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात त्यानुसारच तुम्ही गोल ठेवलं पाहिजे. बीइंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग to become an expert in a short amount of time is unrealistic. Building expertise, expert hona yala sathi kay lagto tar khup kaal lagto, so expecting to become expert ani apeksha karna ki bo apan kay ho shakto apan expecting to become an expert expert honyachi apeksha karna in a short amount of time kai thodya kaalamade is unrealistic, te kasa ahe tar avastavadi ahe, म्हणजे त्याचा आणि वास्तववादाचा काही संबंध नाही किंवा ते अवास्तविक आहे की काय थोड्या काळातच आपण काय होऊ त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होऊ, हे अवास्तववादी आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. जर तुम्ही रिअलिस्टिक असाल तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता तर तुमचं जे की गोल आहे ठरवलेलं गोल ते तुम्ही इझिली काय करू शकता सक्सेसफुल तुम्ही त्यामध्ये होऊ शकता किंवा तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होणार. डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, बचावात्मक आणि जर तुम्ही काय नसाल आक्रमक नसाल द गोल पर हॅप्स लॅक रिअलिझम, त्यानंतर काय होईल तर गोल हे गोल कसं असू शकतं तर एखाद्या वेळेस लॅक म्हणजे त्यामध्ये कमीपणा येऊ शकतो किंवा मग त्याला आपण काय म्हणतो लॅक म्हणजे कमी होणे, रिअलिझम म्हणजे वास्तववाद त्यातून काय होऊ शकतो तर कमी होऊ शकतो. म्हणजेच त्याच्यामध्ये काय दिसतो आपल्याला अभाव दिसतो कशाचा तर वास्तववादाचा, आपला वास्तववादाचा त्यामध्ये आपला अभाव दिसेल.
वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड, आपल्या डोक्यामध्ये एक क्लिअर पिक्चर असावा. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडहिअर टू दॅट पिक्चर, आणि आपण त्या पिक्चरबद्दल काय असावं, आपल्या ती ॲबिलिटी असावी की आपण त्या पिक्चरशीच कसे असावं तर बांधील असण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे. टाईम बाउंड म्हणजे काय बघा, टाईम बाउंड म्हणजे कालबद्धता. खूप महत्त्वाचा भाग आहे बघा, सुरुवातीलाच दिलेलं आहे. इट इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल, प्रत्येक गोलभोवती तुम्ही काय करा, हा टाईम जो पॅरामीटर आहे तो वापरा, म्हणजे वेळेचं त्यावर काहीतरी नियंत्रण असू द्या. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी, याच्यामुळे काय होईल तर इट इन्क्रीज फोकस, याच्यामुळे तुमचं लक्ष केंद्रीकरण आणि जबाबदाऱ्या ह्या काय होतील तर वाढत जातील. टाईम एकदा सेट झाला त्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करतो, आणि आपला फोकस असेल, अकाउंटेबिलिटी असेल, जबाबदारी आपण त्याला म्हणतो, किंवा मग फोकस म्हणजे लक्ष केंद्र, लक्ष आपलं काय होतं तर वाढतं. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, वजन कमी करायचं आपल्याला माहिती आहे ते कसं होईल, बट विदाउट कन्सिस्टंट मीन्स स्टडी टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम रियालिटी. परंतु जर आपल्या त्यामध्ये कन्सिस्टन्सी नसेल, जर आपण वेळेचे बांधील नसू ती ॲक्शन करण्यासाठी किंवा ती गोष्ट करण्यासाठी, तर इट नेवर बिकम्स अ रियालिटी, ते काय होऊ शकत नाही, ते रियालिटीमध्ये येऊ शकणार नाही. इट मे बी एक्झरसाइज डाईट अँड स्ट्रेस फ्री थॉट, इट मे बी एक्झरसाइज डाईट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. मग वजन कमी करण्यासाठी काही असू शकतं, एक्झरसाइज असेल, डाएट असेल, स्ट्रेस फ्री थॉट्स असतील, ही कुठली गोष्ट तुम्ही करताय, ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, या सगळ्या गोष्टी निसंकोच, कुठली शंका मनात न ठेवता, दुर्लक्ष न करता तुम्ही ती केली पाहिजे, त्याचा सराव तुम्ही केला पाहिजेत. मग हेजिटेशन असेल, डाऊट्स असतील, इनडिफरन्स असतील, शंका असतील, अडचणी असतील, आहे की नाही, दुर्लक्ष न करता तुम्ही त्या केल्या पाहिजेत, बट विद इन अ डेडलाईन. आणि त्याच्यासाठी एक डेडलाईन ठरवलेली असावी, म्हणजे टाईम बाउंड असणं अपेक्षित असणार आहे. जर तुम्ही या गोष्टी करताय तर निश्चितच तुम्ही तुमचं वजन कमी करणार आहात, म्हणजेच तुमचं गोल तुम्ही काय करणार, साध्य करणार आहात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही गोल ठरवता त्याला एक टाईम बाउंड असणं अपेक्षित असणार आहे. विजन्स विशेस इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विजन्स म्हणजे दृष्टी, इच्छा, त्यानंतर इंटेन्शन म्हणजे हेतू, आणि ड्रीम्स स्वप्न, ही सगळे कसे आहेत तर खूप मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, ते काय करतात तर आपल्या कल्पनाशक्तीचा आरंभ करतात, त्याला सुरुवात करतात. अँड इन्करेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आणि आपल्याला ते इन्करेज करतात, प्रोत्साहित करतात की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. इन ऑर्डर टू गेट देअर, तिथे जाण्यासाठी, हाऊ एवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमॅजेस, तिथे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजी, तिथे जाण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारे कशाप्रकारे आपल्याला डाऊन टू अर्थ राहावं लागेल अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज, जे काही आपले प्लॅन्स आहेत, आपल्या स्ट्रॅटेजीज असतील, त्याला कशाप्रकारे एक्झिक्यूट करावं लागेल हे सांगण्याचं काम या गोष्टी आपल्याला करत असतात. विजन्स विशेष आहे, इंटेन्शन्स आणि ड्रीम्स. The quality and quantity of energy we put forth directly impact the result. जे की क्वांटिटी, क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता, क्वांटिटी म्हणजे परिमाण, हे काय करतात तर ऑफ एनर्जी, आपल्यात असलेली एनर्जी त्यातलं परिमाण आणि गुणवत्ता, वी पुट अप फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट, याचा पूर्णतः परिणाम हा रिझल्टवर होत असतो, किंवा याचा परिणाम हा थेट रिझल्टवर होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. लाईफ ही कशी असते तर तुतारीसारखी असते. ट्रम्पेट म्हणजे तुतारी जी वाजवतात बघा, ओके. पिपानीच फॅमिलीतला तो मेंबर ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण यामध्ये काही फुंकलंच नाही तर आपल्याला काहीही ऐकायला येणार नाही. सक्सेस इज अ वॉकिंग इन द डार्क. यश म्हणजे अंधारात चालणं. फाइंडिंग द राईट फुटिंग प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स. फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे योग्य असं पाऊल वाट शोधणं, किंवा तळपीठ शोधणं, तंतोतंत किंवा मास्टर
अतिशय अचूक अशा प्रकारे पारंगत होणं, मास्टरिंग द स्किल, कशामध्ये, स्किलमध्ये, अँड गेटिंग द नेक्स्ट प्लेस, आणि पुढची जागा मिळवणं, ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लम. हे सगळं कशा डिपेंड असतं, तर हाऊ वी अप्रोच, आपण त्याला कशाप्रकारे सामोरं जातो, अँड टॅकल द प्रॉब्लम, किंवा मग आपण प्रॉब्लेम कसे हँडल करतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर, जिथं आपण आहोत तिथेच काय आहे तर योग्य मार्ग आहे. टू वेअर वी वॉन्ट, द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर, आपण जिथे आहोत, टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाईंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आपल्याला कुठं जायला पाहिजेत त्यासाठी आपण काय करत असतो, तर नेक्स्ट स्टेपकडे जात असतो. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, ज्यावेळेस आपण नेक्स्ट स्टेप घेतो, इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारच्या सपोर्टची, कुठल्या प्रकारच्या वी कॅन से दॅट होल्डची, सपोर्टची आपल्याला गरज असणार नाही किंवा असू शकत नाही. अशा प्रकारे आपण इथं हा लेसन आपला हा काय होतो आहे संपून जातो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, चॅनल तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात मला असा विश्वास आहेच, परंतु तुमच्या काही तुमच्या काही अडचणी असतील तर ते निश्चित तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याप्रकारे तुमची मदत करण्याचा प्रयत्न करतो. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.